दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेख आणि अभिनेता अभिनय बेर्डे अगदी कमी काळात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनलाय. अगदी मोजक्या चित्रपटांमधून त्यांना प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनय अगदी लहान असतानाच लक्ष्मीकांत यांनी जगाचा निरोप घेतला होता, पण पावलं पावली त्याला आपल्या बाबांची कमी भासतेच. नुकतंच त्याने डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यानं एक हटके परफॉर्मन्स सुद्धा दिला, पण यावेळी तो भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने आपल्या बाबांना म्हणजेच लक्ष्मीकांत यांना फोन लावला. पहा अभिनय आपल्या बाबांना काय म्हणतोय. बाबा तुम्ही मला सांगायचात, मला आठवतंय, भूमिका कुठलीही असो हजार टेन्शन घेऊन आलेला प्रेक्षक आपलं नाटक बघून घरी जाताना खिशात नाटकाच्या तिकिटाबरोबर मन भरून लाफ्टर घेऊन गेला पाहिजे. पण बोललेल्या वाक्यात नाही, न बोललेल्या दोन वाक्यांमधल्या टायमिंगवर पडतो. अभिनय ते टायमिंग ओळख. अभिनय प्रेक्षकांचा झाला पाहिजे तर प्रेक्षक अभिनयचे होतील. बाबास कळतंय तुमचं वाक्य. एक काळ होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय अख्ख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता. बाबा प्रॉमिस करतो त्या लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा अभिनय उद्याही महाराष्ट्र लक्षात ठेवेल. यावेळी कार्यक्रमाची जज सोनाली कुलकर्णी आणि कश्मीर महाजनी हे सुद्धा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत यांचे चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच उत्साहानं पाहतात. अभिनयचा लवकरच मन कस्तुरी रे हा नवा सिनेमा सुद्धा येतोय. बाबांसोबतची एखादी आठवण आहे का तुझी जी शेअर करू शकतेस आमच्यासोबत? बाबा त्यांना त्यांचं पण अतिशय प्रेम होतं. मराठी सिनेसृष्टीत कुठलीच गोष्ट गणपती बाप्पा म्हणल्याशिवाय चालू होत नाही, त्यामुळे प्रत्येक माणसाचं गणपतीवरती खूप प्रेम आहे आणि त्यांच्या मनामध्ये गणपती बाप्पांनी वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यामुळे माझ्या वडिलांनी पण नवसासाठी गणपती ठेवला होता मूल व्हावं म्हणून, आणि त्यांना दोन मुलं झाली. सो त्यांना गणपती बाप्पा खूप छान प्रकारे पावले आणि आशा आहे की आम्हाला पण आमच्या सगळ्या कुटुंबांना पण असेच पावतील. गणपती बाप्पाची मूर्ती खूपच मोहक आहे. सो ह्याचं मग मूर्ती चूज करतानाचं काही तुझे स्पेसिफिक हे असतात का की अशीच मूर्ती हवी? सगळ्यांची टेस्ट खूप सिमिलर आहे. आम्हाला खूप भगभगीत किंवा खूप काहीतरी वेगळंच नसेल तरी चालतं. सिम्पल सिम्पलिस्टिक येट ब्युटिफुल ते मला आणि सगळ्यांनाच आवडतं. डेकोरेशन पण तुम्हाला तसंच बघायला मिळेल आणि गणपती बाप्पांची मूर्ती पण तशी सिम्पल आणि पण सुंदर अशी तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यांची टेस्ट तशीच आहे आणि तोच एक मेन थॉट असतो. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की लाईक करा. पाहत राहा लोकमत फिल्मी.